हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाळासाठी ओट्स सिरियल कसे बनवायचे. मी एक्सपर्ट किंवा न्यूट्रिशनिस्ट नाही, मी जसं माझ्या इतर व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगत असते. आणि ह्या रेसिपीज आहेत ज्या मी स्वतः बाळाला दिल्या आहेत, त्या रेसिपी ज्या ट्राईड अँड टेस्टेड आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. पण तरीही कोणतीही रेसिपी किंवा बाळाला बाहेरचं अन्न देण्यापूर्वी नक्की आपल्या डॉक्टरचा एकदा सल्ला घ्या. तर ओट्सचे बेनिफिट्स काही जर सांगायचे झाले तर पहिलं म्हणजे हल्ली ओट्स सहज सगळीकडे मिळतात, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ओट्ससुद्धा होल ग्रेन्सपासून बनलेले असतात, त्यामुळे ओट्ससुद्धा फायबर रिच असतात, पचन संस्थेसाठी बाळाच्या पचन क्रियेसाठी खूप उपयोगी पडतात. आणि दुसरं ना, ओट्सपासून आपण खूप पदार्थ बनवू शकतो. म्हणजे हे ओट्स, हे एकदा ही सिरियल पावडर आपण बनवली की त्याच्यात खूप व्हरायटी आपण नवीन नवीन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी पटकन बनतात, तुम्हाला डेली प्लॅनिंगसाठी हे उपयोगी पडतील. आणि रोजच्या रोज बाळाला काय ताजं अन्न बनवायचं हा प्रश्न पडतो, तेव्हा हे असे आपण वेगळे रवा सिरियल, ओट्स सिरियल, तांदळाची पिठी, मूग डाळीची पिठी, हे असे सगळे वेगळे बनवून ठेवले की, आणि नाचणीसत्व, गहूसत्व, पूर्णान्न, हे आपल्याला फायदेशीर ठरतात. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हे सगळ्या रेसिपीज बऱ्यापैकी शेअर केलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की फॉलो करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओट्स तुम्ही साधारण 7 ते 8 महिन्याच्या बाळाला स्टार्ट करा. मी 6 महिन्याच्या बाळाला सुरू करा अशासाठी नाही म्हणणार, कारण ओट्सची आपण जरी पावडर बनवली ना, तरी ते अगदी तुम्हाला ती बारीक पावडर जरी दिसली तरी शिजल्यानंतर ते थोडे रवाळ बनतात, आणि 6 महिन्याच्या बाळाला अजून तेवढं पण टेक्स्चर खायला जमत नसतं, त्यांना अगदी पाणीदार पदार्थच खाता येतात. म्हणून हा माझा सल्ला आहे. ऑब्व्हियसली तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला कधी ट्राय करायचं. सकाळी नाश्त्यासाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. चला तर बघूया ही सिम्पल ओट्सची रेसिपी कशी बनवायची. साहित्यामध्ये मी घेतलेत 1 कप ओट्स. आता हे ओट्स तुम्ही जे पॅकेटमध्ये मिळतात इन्स्टंट कुक ओट्स ते पण घेऊ शकता, पण जे ट्रेडिशनल फ्लॅट ओट्स असतात ते जास्ती न्यूट्रिशियस असतात. त्याशिवाय मी घेतलेलं आहे गाईचं शुद्ध तूप, ड्रायफ्रूट मसाला पावडर. ड्रायफ्रूट पावडरची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल. आणि त्याशिवाय मी घेतला आहे गूळ. आता ह्यापैकी कोणताही पदार्थ जर तुम्ही बाळाला द्यायला सुरुवात केली नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. त्याशिवाय आपल्याला लागणार आहे फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं एक्सप्रेस्ड मिल्क आणि शिजवण्यासाठी पाणी. आता एक पसरट पॅन गॅसवर गरम करा, त्याच्यात आपले हे ओट्स ॲड करा. आता मीडियम फ्लेमवर हे ओट आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत, साधारण 1-5 ते 7 मिनिट. कलर चेंज व्हायसाठी आपण थांबायचं नाही आहे. 5 ते 7 मिनिट परतून एका मोठ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. थंड झाले की मिक्सरला लावून ग्राइंड करून घ्या. मग एका बारीक चाळणीने चाळून घ्या. ओट्स चाळायला थोडे कठीण असतात कारण ते एकदम सुके पावडरसारखे नसतात, थोडे भुसभुशीत आणि थोडे दमटसर असतात. त्यामुळे पावडर चाळताना जरा चमच्याचा किंवा हातांचा वापर करून चाळून घ्या. आता ही आपली ओट्स सिरियल पावडर रेडी आहे. ही आपण एका काचेच्या घट्ट झाकण्याच्या डब्यात काढून स्टोअर करून ठेवायची. ही चांगली 15 दिवस ते 1 महिनाभर टिकते आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण गरजेप्रमाणे वापरू शकतो. आता ह्याच्यापासून पॉरेज बनवताना एक छोटासा पॅन गॅसवर ठेवून तापवून घ्या. त्याच्यात साधारण 1 ते 1.5 टीस्पून गाईचं तूप घाला. ह्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून ओट सिरियलची पावडर घाला. एवढ्या पावडरने 7 ते 8 महिन्याच्या बाळाला एकदा पुरेल एवढं खाऊ बनतं. आता प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबात जास्त किंवा कमी करू शकता. हे 10 ते 20 सेकंद हलवून घ्या आणि मग त्याच्यात हळूहळू करत पाणी ॲड करा. पाणी घातल्यावर आपल्याला अगदी व्यवस्थित हलवून घ्यावं लागतं, नाहीतर गुठळ्या बनतात आणि या ओट्सच्या गुठळ्या सहज सुटत नाहीत. त्यामुळे आधीच आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करायचं. आता हे थोडंसं शिजत आल्यावर ह्याच्यात ड्रायफ्रूट्स पावडर घाला. आणखी थोडं घट्ट झालं की त्याच्यात गूळ घालून झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर 4 ते 5 मिनिट शिजू द्या. 4 ते 5 मिनिटात आपली ही ओट्सची खीर शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता की ही एकदम घट्ट आहे आणि पेस्टसारखी आहे. तर जर बाळ 8 महिन्याहून जास्त मोठं असेल तर त्याच्यात थोडंसंच पाणी किंवा थोडंसंच फॉर्म्युला घालून थोडी घट्टसर दिली तरी चालते. पण बाळ 8 महिन्याहून लहान असेल तर मात्र त्याच्यात बऱ्यापैकी फॉर्म्युला किंवा बऱ्यापैकी दूध घालून त्याला पातळ बनवा. जर तुम्ही ही स्टोअर करून थोड्या वेळाने बाळाला भरवणार असाल तर ही पेस्ट आणि दूध सेपरेट ठेवा आणि भरवायच्या वेळी ऐन वेळेला मिक्स करून द्या. तर अशी ही आपली पौष्टिक ओट्सची खीर तयार आहे.
माझी आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.